नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. हायर परचेसेस यामध्ये आपण लास्ट चार प्रॉब्लेम पाहिले. याच्यामध्ये दोन सिंपल होते, त्याच्यानंतर दुसरे जे दोन होते ते होते थोडीसे एक स्टेप अप. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला कॅश प्राईस त्या क्वेश्चनमध्ये दिली गेली नव्हती, तर आपण ती कॅश प्राईस कॅल्क्युलेट करून क्वेश्चन सॉल्व केला होता. आता थर्ड स्टेप जी आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स ऑन प्लस इंटरेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला कॅश प्राईस दिली नाही, फक्त तुम्हाला इन्स्टॉलमेंटही दिली नाही, कॅश प्राईस सांगितली किंवा कॅश पेडची व्हॅल्यू सांगितली, इन्स्टॉलमेंट दिली नाही. इन्स्टॉलमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. नेक्स्ट टाईप आहे, लक्षात ठेवा, प्रॉब्लेम याच्यामध्ये प्लस इंटरेस्ट ऍड करून विचारलं गेलेलं आहे. क्वेश्चनमध्ये कॅश प्राईस सांगित नाही, या सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट करूया, बघूया. भगवान दास अँड कंपनी बॉट ए मशिनरी फ्रॉम अल्फा लिमिटेड ऑन 1 January 2016 ऑन हायर परचेस. भगवान अँड कंपनी नावाचा एक परचेसर आहे, बायर आहे, कंपनी आहे. त्या कंपनीने एक मशिनरी परचेस केली अल्फा लिमिटेडकडून. अल्फा लिमिटेड इज अ व्हेंडर अँड भगवान अँड कंपनी इज परचेसर ऑर बायर. काय केलं त्यांनी, 1 January 2016 हायर परचेसनी मशिनरी परचेस केली आहे. दे पेड ₹10,000 ऑन साइनिंग ऑफ द ऍग्रीमेंट. त्यांनी 10,000 रुपये ऍग्रीमेंट मनी पेड केली आहे ऑफ ऍग्रीमेंट. अँड ₹15,000 प्लस इंटरेस्ट ऑन 31 December 2017. त्यांनी काय केलं, ऍग्रीमेंट मनी आणि अँड म्हणले साइनिंग अमाऊंट अँड ₹15,000 प्लस इंटरेस्ट ऑन 31 December 2017, ₹10,000 प्लस इंटरेस्ट ऑन 31 December 2018, ₹25,000 ऑन 31 December 2018. आता या ठिकाणी 16 पासून 18 पर्यंत आपण 31 तारखेला किती अमाऊंट पे केले त्याचं अमाऊंट सांगितले. 31 January त्यांनी 2016 15,000, 17 10,000, 18 25,000 असे रुपये पेड केलेले आहे. ओके, कॅश पेड, ऍग्रीमेंट प्लस हे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट किंवा इन्स्टॉलमेंट म्हणता येणार नाही, कॅश पेड केलेलं आहे. नेक्स्ट पुढे वाचूया. व्हेंडर चार्ज इंटरेस्ट ऑन अनपेड बॅलन्स ऑफ कॅश प्राइस ऍट 10%. व्हेंडर 10% या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज करणार आहे अनपेड बॅलन्स वरती पर ॲनम. भगवान दास अँड कंपनी चार्जेस डेप्रिशिएशन 10% ऑन कॉस्ट बाय फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. लक्षात ठेवा, पहिल्यांदा आलेली आहे, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडने आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. शोज मशिनरी अकाउंट, अल्फा कंपनी अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट, डेप्रिशिएशन अकाउंट इन द बुक्स ऑफ भगवान दास अँड कंपनी लिमिटेड. नेसेसरी अकाउंट बनवायचे आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला कॅश प्राईस कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. कॅश प्राईस कशी कॅल्क्युलेट करायची, तर लक्षात ठेवा, कॅश प्राईस हे आपल्या मशिनरीची ही मूळ किंमत किंवा ओरिजिनल प्राईस राहणार आहे. आणि या क्वेश्चनमध्ये सर्वच्या सर्व कॅश पेड दिलेलं आहे. ओके, ऍग्रीमेंट 31/1/2016 ऍग्रीमेंट केली, त्यांनी किती पेड केले, कॅश पेड किती केले, 10,000. कॅश पेडमध्ये 10,000 लिहिलं. त्याच्यानंतर 31/12/16 त्यांनी आणखी कॅश पेड केलं 15,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर पुढं 31/12/2017 आणखी कॅश पेड केलं, किती पेड केलं, नेक्स्ट 10,000 रुपये, 10,000. आणि 31/12/2018 किती पेड केलं कॅश, त्यांनी 25,000, 25,000 कॅश पेड केलेलं आहे. ओके, कॅश पेड केलं म्हणून कॅश पेडच्या कॉलम मध्ये टोटल करायची 25, 10 आणि 15, 25, 25, 25, 50 आणि 10, 60,000 रुपये तुमची मशिनरीची किंमत येईल कॅश प्राइस ऑफ मशीन इज इक्वल टू 60,000. कसं कॅल्क्युलेट केलं, ऍडिशन ऑफ ऑल कॅश पेड, सगळ्या कॅश पेडची आपण टोटल केलेली आहे. कशी करतात, तरी तुम्हाला ऍग्रीमेंट लक्षात येऊ द्या, ऍग्रीमेंट प्लस ऑल कॅश पेड. पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा पाहिले, कॅश प्राइस इज इक्वल टू
एग्रीमेंट प्लस ऑल इंस्टॉलमेंट, एग्रीमेंट 10,000 प्लस ऑल कैश पेड, जसं जर 50,000 केलं 60,000 तुमची प्राइस येऊन जाईल. ओके आता क्लियर आहे सगळ्यांना, 60,000 रुपये किंमत आहे आणि कॅश पेड एवढं एवढं आहे. ओके चला आता अनपेड बॅलन्स काढून घेऊया. पहिल्यांदा मशीनरी किंमत आहे 60,000, सायनिंग इन अमाऊंट किंवा अग्रीमेंट मनी पेड केली, ओरिजिनल प्राइस होती मशीनरीची 60,000, अग्रीमेंट पेड केली 10,000, मला सांगा अनपेड किती. अग्रीमेंट पेड केली 10,000, मूळ किंमत होती 60,000, अग्रीमेंट पेड केली 10,000, अनपेड किती राहिले, अनपेड 50,000. लिहा अनपेड 50,000. नेक्स्ट 50,000 अनपेड होते, त्याच्यामध्ये 15,000 कॅश पेड केलं, किती राहिला असेल, 50,000 अनपेड 15,000 कॅश पेड केले, लेस फर्स्ट कॅश पेड, इन्स्टॉलमेंट म्हणता येणार नाही, कॅश पेड 15,000, किती राहिलं, 35,000 अनपेड. इथे घ्या 35,000. त्याच्यानंतर 35 इथले 10 गेले, अनपेड किती, 25,000, आणि 25 शेवटच्या वर्षात पेड केले नील. ओके चला आता काय करूया, इंटरेस्ट देऊया. इंटरेस्ट त्यांनी काय म्हणले, इंटरेस्ट ऍड आहे याच्यामध्येच. ठीक आहे, जरी आलं तरी आता आपण इंटरेस्ट इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, याच्यावरती 10% याच्यावरती 10% याच्यावरती 10% इंटरेस्ट चार्ज करा. पहिल्या वर्षी बिलकुल इंटरेस्ट देत नाहीत, 50,000 10% काढा 5,000, 35,000 3,500, 25,000 2,500 या ठिकाणी इंटरेस्ट आला. ओके इंटरेस्ट कसं काढलं, क्वेश्चन मध्ये सांगितलंय इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेट, इंटरेस्ट कॅल्क्युलेट ऑन अनपेड बॅलन्स ऑफ कॅश, अनपेड बॅलन्स वरती कॅल्क्युलेट करतात. हे बघा 50,000 10% काढा. आता परत बारक्याने करा सारखं, 50,000 गुणाकारात 10% काढा, 10 जा 5,000, 35,000 10% 3,500, 25,000 2,500. ओके चला हे आलं इंटरेस्ट. आता आपल्याला इन्स्टॉलमेंट माहित आहे का, माहित नाही. ठीक आहे, इन्स्टॉलमेंट पहिलं अग्रीमेंट मनी 10,000 ऍज इट इज. ओके त्याच्यानंतर आता या दोघांची बेरीज करायची, कॅश पेड आणि याच्या दोघांची, 15,000 प्लस 5,000 किती येणं, 20,000 पहिली इन्स्टॉलमेंट, 10,000 प्लस 3,500 13,500 दुसरी इन्स्टॉलमेंट, 25,000 प्लस 2,500 27,500 तिसरी इन्स्टॉलमेंट. ओके चला संपलं, टोटल करा, याचे जे टोटल करा 2,500 5×5 10 1000 3×3 6×5 11,000. ठीक आहे 11,000 इकडचे 60 आणि 11 71,000 71,000 येऊन जाईल टोटल. आता काय राहिलं, डेप्रिशिएशन काय सांगितलंय, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, डेप्रिशिएशनचा रेट कसा आहे, डेप्रिशिएशन ऍट द रेट 10% कशी, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट आहे, याच्यामध्ये चेंज होत नाही. मूळ किंमत किती आहे 60,000, 60,000 10% काढा, 6,000 डेप्रिशिएशन होईल, 6,000 डेप्रिशिएशन सगळीकडे, पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन नाही, 1 तारखेला 6,000. ओके डेप्रिशिएशन चेंज होणार नाही कारण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आहे. ओके लक्षात आलं, हे अशा पद्धतीनं प्रॉब्लेम्स ऑन प्लस इंटरेस्टचे राहणार आहेत. हे संपलं की बाकी आपलं रेग्युलर सारखं सोपंच आहे, ते आपण पाहूया. ठीक आहे चला, तर मशीनरी अकाउंट, अल्फा कंपनी अकाउंट हे दोन अकाउंट आपल्याला बनवावे लागतील. सगळ्यात अगोदर आपण जे काय आपल्या मशीनरीचं अकाउंट आहे ते मशीनरीचं अकाउंट बनवून घेऊया, त्याच्यानंतर पुढचं जे अकाउंट राहणार आहे ते अल्फा कंपनीचं अकाउंट, ते अल्फा कंपनीचं अकाउंट आपण बनवून घेऊया. ठीक आहे, तर अगोदर अल्फा बनवूया, अल्फा कंपनीचं अकाउंट, त्याच्यानंतर सॉरी मशीनरी बनवूया, त्याच्यानंतर अल्फाचं बनवूया. ठीक आहे, तर बघूया 1 तारखेला काय केलं, अग्रीमेंट मनी 1/16 कोणाला दिलं, अल्फाला, AL अल्फा किती सांगितलं अल्फा कंपनीला, अग्रीमेंट मनी 10,000
ठीक है, त्याच्यानंतर कॅश पेड किती केले अल्फाला बघूया, 15,000 बघा, 31 तारखेला 31/12/16 कॅश पेडच्या कॉलम मध्ये बघा अल्फाला किती पैसा दिला, अल्फाला 15,000 रुपये काय केलं, कॅश पेड केलेला आहे. लागलीच 31 तारखेला 31/12/2016 डेप्रिशिएशन चार्ज केलं, डेप्रिशिएशन किती रुपये चार्ज केलं, 6,000, आणि डायरेक्ट बॅलन्सिंग फिगर 31/12/2016 टोटल करून घ्यायची. याचे जर टोटल केली आपण तर 25,000 येऊन जाईल. इकडच्या साईडची करा, 25 यायला पाहिजे, पण कमी किती आहे बघूता, हो जरा सर 19,000 हे आलं बॅलन्स कॅरीड डाऊन 19,000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. ओके, नेक्स्ट इयर मध्ये ते काय होईल, ब्रॉड डाऊन 1/1/17 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती, 19,000. नेक्स्ट दुसऱ्या वर्षामध्ये किती कॅश पेड केलं 31 तारखेला, 31/12/17 कॉलम मध्ये बघा अल्फाला किती कॅश पेड केलं, अल्फाला कॅश पेड किती केलं आहे, 10,000 रुपये कॅश पे केलाय, 10,000. ओके, लागलीच 31/12/17 काय करायचे, डेप्रिशिएशन द्यायचे, डेप्रिशिएशन सिंपल आहे 6,000 राहणार सगळीकडं, आणि 31/12/17 रात्री बॅलन्स किती शिल्लक राहणार, कॅरी डाऊन किती राहणार, कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करूया, 19 आणि 10 29,000 29 वजा 6 29 वजा 6,000 23,000 काय असेल बॅलन्स कॅरी डाऊन. ठीक आहे, इथं 29. नेक्स्ट हे 1 तारखेला काय होईल, 1/1/18 ब्रॉड डाऊन होईल, बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रे, 23,000 23,000. लागलीच शेवटच्या वर्षी इन्स्टॉलमेंट किती पे केली बघा, 31/12/18 अल्फाला अल्फाला किती पे केली आणि शेवटची इन्स्टॉलमेंट 25,000 25,000. 31/12/18 रात्री डेप्रिशिएशन किती दिलं बघा, डेप्रिशिएशन 6,000. ओके, लागलीच 31/12/18 बॅलन्सिंग फिगर काढा बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती आहे बेटा, काढूया 25 5 3 8 2 2 4 48,000 48,000 -6,000 42,000 42,000 काय आलं बॅलन्सिंग फिगर. हे झाले आपली अल्फा कंपनी, सॉरी मशीनरी. आता अल्फा कंपनी एकदम सिंपल आहे, लक्षात ठेवा, डेबिटला इन्स्टॉलमेंट आणि अग्रीमेंट, क्रेडिटला त्याच्यावरचं इकडचं मशीनरी आणि इंटरेस्ट. ओके, चला कॅल्क्युलेट. 1/1/2016 काय झालं, तर या ठिकाणी अल्फाला कॅश भेटलं, कॅश अकाउंट काय म्हणून, ऍग्रीमेंट म्हणून कॅश भेटलं किती, 10,000 रुपये. नेक्स्ट फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती दिली, 31/12/2016 रात्री इन्स्टॉलमेंट नंबर 1 कितीचे आहे, 20,000 20,000 रुपयाचे आहे, 20,000 कॅश भेटलं फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती, पहिली इन्स्टॉलमेंट 20,000 20,000. ओके, चला आता काय रे बेटा, हे पहा इथं अल्फा 2 दिवसाला डेबिटला, मशिनरीच्या दिवसाला, इकडे अल्फा मध्ये जात असताना कुठे जाईल, क्रेडिटला. लिहा एक पहिलं 1/1/16 बाय मशीनरी 10,000 आणि 31/12/16 बाय मशीनरी 15,000. आता जर टोटल केलं तर टोटल चुकणार तुमचे, कारण याच्यामध्ये इंटरेस्ट आपण अल्फाला द्यायचं राहिलंय. 31/12/2016 रात्री द्या बाय इंटरेस्ट, पहिल्या वर्षाचं इंटरेस्ट किती आहे, 5,000 5,000. आता बेरीज करा, बेरीज बरोबर येते किती, 30,000 30,000, इथं सुद्धा 30,000. ओके, हा झालं पहिलं वर्ष. नेक्स्ट इयर मध्ये या, 31/12/17 सेकंड इन्स्टॉलमेंट टू कॅश अकाउंट, याच्या ब्रॅकेट मध्ये दुसरी इन्स्टॉलमेंट किती, सेकंड इन्स्टॉलमेंट
बघा क्वेश्चन मध्ये 13,500 सांगितले, 13,500 13,500। इकडे बघा अल्फा डेबिटला किती आहे 10 आला, तिकडे जाताना क्रेडिटला जाईल 31,12,17 बाय मशीनरी किती 10,000। ओके टोटल करा चुकणार कारण इंटरेस्ट द्यायचे, द इंटरेस्ट 31,12,17 बाय इंटरेस्ट किती आहे 3,500। आता टोटल करा 13,500 13,500 क्लियर है। लास्ट इंस्टॉलमेंट 31,12,18 टू कैश अकाउंट, तीसरी इंस्टॉलमेंट किती है, तीसरी इंस्टॉलमेंट 27,500 27,500। इथे डेबिट ला बघा किती अल्फाचा 25,000 आहे, तिकडे जाताना क्रेडिट ला जाईल 31,12,18 बाय मशीनरी किती 25,000 आणि राहिलं काय डेब आपले इंटरेस्ट 31,12,18 रात्री बाय इंटरेस्ट अकाउंट 2,500 बरोबर करा 27,500 संपलं। 10 पैकी 10 मार्क, काहीही नाही याच्यामध्ये नवीन। आता काय आपल्याला करायचंय, आता आपल्याला ते डेप्रिशिएशन आणि ते इंटरेस्ट खूप सोपा आहे, फक्त लक्ष देऊन प्रॉपरली केअरफुली बघा, सिंपल आहे, सगळ्यात सोपं मला आहे हायर परचेस मध्ये तेच वाटतं कारण त्याच्यामध्ये काहीच नाही। ठीक आहे पहिल्यांदा काय तयार करूया, डेप्रिशिएशन अकाउंट आणि इकडे तयार करूया आपण इंटरेस्टचा अकाउंट, काय तयार करूया इंटरेस्ट अकाउंट। ठीक आहे इंटरेस्टचा अकाउंट तयार करूया, अगोदर डेप्रिशिएशन, डेप्रिशिएशन इथं क्रेडिटला इथे येत असताना डेबिटला येईल, तारीख 31/12/16 टू मशीनरी 6,000 31/12/16 बाय पी अँड एल, हे कुठं पाठवायचं प्रॉफिट लॉसला 6,000 झालं क्लोज 6,000 इथं सुद्धा 6,000 संपलं पहिलं वर्ष। दुसरं वर्ष 31/12/17 टू मशीनरी 6,000 आहे, लगेच आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला पाठवून द्यायचं, इथं क्रेडिटला म्हणजे त्याच्या डेबिटला 6,000 झालं टोटल करा 6,000। लास्टली 31/12/18 टू मशीनरी हे बाईतलं 6,000 घेतलं 6,000 आणि 31/12/18 ट्रान्सफर केलं बाय पी अँड एल 6,000। ओके टोटल करा 6,000 इकडे सुद्धा 6,000। लागलीच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया, इंटरेस्ट क्रेडिट साईडला आहे 31/12/16 लिहा 31/12/16 हे पहा इंटरेस्ट किती आहे 5,000 कुठं आहे अल्फामध्ये, टू अल्फा किती आहे 5,000 आणि हे कुठं ट्रान्सफर करायचं 31/12/16 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बाय पी अँड एल 5,000। ठीक आहे टोटल करा 5,000 इकडं सुद्धा 5,000 संपलं पहिलं वर्ष। नेक्स्ट इयर 31/12/17 31/12/17 टू अल्फा किती आहे हे पहा इथले इंटरेस्ट दुसरं 3,500। ठीक आहे मग कुठे ट्रान्सफर करायचं 31/12/17 हे बाय पी अँड एल अकाउंट किती 3,500 टोटल करा 3,500 इकडचे सुद्धा 3,500। लागलीच 31/12/18 टू अल्फा लास्ट इयरचं 2,500 2,500
ट्रांसफर करा 31/12/18 बाय P&L किती 2500, टोटल करा 2500, इकडे सुद्धा 2500। सिंपल हे असेल अल्फा लिमिटेडचा अकाउंट, किती सोपं आहे बघा। इन द बुक्स ऑफ वे आपल्या बायरच्या बुक मध्ये सिंपल आहे। आणि प्रॉब्लेम कशावरचे होते, प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम्स ऑन प्लस इंटरेस्ट, ओके। आणखी एक या पद्धतीचा पाहूया, ह्या पद्धतीला फुल स्टॉप, दोन 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 पाहिजे, सिंपल पाहिले। त्याच्यानंतर कॅश प्राइस न दिलेले पाहिले। आज जे पाहणार आहोत ते कोणते आहेत, तर प्रॉब्लेम्स जे आहेत ते इंटरेस्ट प्लस असणारे आहेत। इंटरेस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं, इन्स्टॉलमेंट कॅल्क्युलेट करावी लागते। दॅट्स ऑल, थँक्यू। बघा काय आवडलं, समजलं नाही तर कॉल करून विचारा।